To be alone is wonderful. एकटं असणं अगदी मस्त आहे, पण एकटं वाटणं अगदी भयंकर असतं. कारण एकटं वाटतंय म्हणजे कुठेतरी तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व सगळ्यापासून इतकं वेगळं बनवलं आहे की तुमच्या आजूबाजूच्या जीवनासोबत जोडल्यासारखं वाटण्यासाठी काहीच मार्ग उरत नाही. नक्कीच एखाद्या नव्या जागी तुम्हाला काही आव्हानं येऊ शकतील, ते कळतं आहे मला. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की कुठल्याही मनुष्यासाठी आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण एकटं येतो आणि आपण एकटेच जातो. जेव्हा आपण इथे आहोत, आपण इतर लोकांना शोधतो आपल्यासोबत सहप्रवासी म्हणून प्रवास करण्यासाठी. आणि ते फक्त एकाच स्वरूपात असण्याची गरज नाही किंवा एकाच प्रकारच्या नात्यात असण्याची गरज नाही, ते कितीतरी वेगळ्या मार्गांनी होऊ शकतं. तर मुख्य म्हणजे जर तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व खूप घट्ट बनवलं नाही की मी ह्याच प्रकारची व्यक्ती आहे, मी ह्या राष्ट्राचा आहे, मी ह्या वंशाचा आहे, मी या धर्माचा आहे, की मी स्त्री किंवा पुरुष आहे किंवा जे काही, जर तुम्ही स्वतःला जीवनाप्रती थोडं खुलं ठेवलं की तुम्ही एक जीवन आहात, तुम्ही पाहाल की एकटं वाटण्यासाठी काही जागाच नाही आहे. लोकसंख्याच एवढी आहे, तुम्हाला कसं काय वाटू शकतं एकटं. एवढंच आहे की तुम्हाला या व्यक्तीकडे बघून स्माईल करता येत नाही जिला तुम्ही पूर्वी कधी पाहिलं नाही आहे. जर मला तुमच्याकडे बघून स्माईल करायचं असेल तर मला माहिती पाहिजे की तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठून येता, तुम्ही काय करता, तरच मी तुम्हाला स्माईल देऊ शकतो. एखाद्या मनुष्यासाठी ही अगदी भयानक अवस्था आहे. का तुम्ही अगदी कशाकडेही बघून स्माईल नाही करू शकत? आकाशाकडे बघून का नाही स्माईल करू शकत? नुसत्या झाडाकडे बघून का नाही? ढगाकडे बघून, सूर्याकडे बघून का नाही स्माईल करू शकत जो तुमचा एवढा घाम काढतोय?